आज आपण शिकूया नऊ आणि तीनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोटी म्हणजे डिव्हिजिबिलिटी रूल्सबद्दल शिकलो त्याच्याच पुढे जाऊन आता आज आपण जाणून घेऊया तीन आणि नऊच्या विभाज्यतेच्या कसोट्यांबद्दल तीनची विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगतो की जर कुठल्याही संख्येच्या सर्व अंकांची बेरीज तीनने विभाज्य म्हणजे डिव्हिजिबल असेल तर ती संख्यासुद्धा तीनने विभाज्य असते जसे चारशे अडुसष्ट मध्ये अंक चार सहा आठची बेरीज आहे अठरा आणि अठरा तीनने विभाज्य आहे म्हणूनच चारशे अडुसष्ट देखील तीनने विभाज्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी आपण चारशे अडुसष्टला तीनने भागू आपल्याला भागल्यानंतर भागाकार मिळेल एकशे छप्पन्न आणि बाकी राहील शून्य कारण बाकी शून्य आहे म्हणून आपण म्हणू शकतो की चारशे अडुसष्ट तीनने विभाज्य आहे अशा प्रकारे नऊची विभाज्यतेची कसोटी आपल्याला सांगते की जर कुठल्याही संख्येच्या सर्व अंकांची बेरीज नऊने विभाज्य असेल तर ती संख्या देखील नऊने विभाज्य असेल जसे चारशे अडुसष्टचे अंक चार सहा आणि आठची बेरीज अठरा आहे आणि अठरा नऊने विभाज्य आहे म्हणून चारशे अडुसष्ट देखील नऊने विभाज्य आहे हे पडताळून पाहण्यासाठी आपण चारशे अडुसष्टला नऊने भागू आपल्याला मिळेल की भागल्यावर भागाकार बावन्न आहे आणि बाकी शून्य राहत आहे कारण बाकी शून्य आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की चारशे अडुसष्ट नऊने ने विभाज्य आहे चला आता समजून घेऊया की कसे आपण अंकांची बेरीज करून संख्येची नऊ किंवा तीनने ने विभाज्यता पडताळू शकतो चला संख्या घेऊया चारशे अडुसष्ट यामध्ये आठ एकक स्थानी सहा दशक स्थानी आणि चार शतक स्थानी आहे आपण या संख्येला विस्तारित रूपामध्ये म्हणजे एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहू शकतो चारशे अडुसष्ट बरोबर शंभर गुणिले चार अधिक दहा गुणिले सहा अधिक आठ आपण शंभर गुणिले चार ला नव्याण्णव अधिक एक गुणिले चार म्हणजेच गुणिले चार अधिक चार लिहू शकतो अशाच प्रकारे आपण दहा गुणिले सहाला नऊ गुणिले सहा अधिक सहा लिहू शकतो यामुळे आपल्याला मिळेल चारशे अडुसष्ट बरोबर नव्याण्णव गुणिले चार अधिक चार अधिक नऊ गुणिले सहा अधिक सहा अधिक आठ आता आपण बेरजेच्या क्रमनिरपेक्षता गुणधर्माचा म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आणि साहचार्य गुणधर्माचा म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी उपयोग करून याचा क्रम बदलून अशा प्रकारे गट बनवू दोन अथवा दोनपेक्षा जास्त संख्यांच्या बेरजेमध्ये जर बेरीज करण्यासाठी घेतलेली संख्या तीन अथवा नऊने विभाज्य असेल तर त्याची बेरीजसुद्धा तीन अथवा नऊने विभाज्य असते अशाच प्रकारे आपण नऊ नव्याण्णव नऊशे नव्याण्णव अशा संख्यांना नऊ गुणिले एक नऊ गुणिले अकरा नऊ गुणिले एकशे अकरा अशा प्रकारे लिहू शकतो कारण नऊच्या आकृतिबंधातील प्रत्येक संख्येमध्ये नऊचे अवयव आहेत म्हणून या सर्व संख्या नऊने विभाज्य आहेत अशाच प्रकारे संख्या तीन संख्या नऊचे अवयव आहे म्हणून या आकृतिबंधातील सर्व संख्या तीनने विभाज्य आहेत अशाच प्रकारे इथे नव्याण्णव गुणिले चार तीन आणि नऊ दोन्हीने विभाज्य आहेत अशाच प्रकारे नऊ गुणिले सहा सुद्धा तीन आणि नऊ दोन्हीने विभाज्य आहेत म्हणूनच संख्या चारशे अडुसष्ट तीन आणि नऊ ने तेव्हाच विभाज्य असेल जेव्हा संख्येच्या सर्व अंकांची बेरीज म्हणजेच इथे चार सहा आणि आठची बेरीज तीन अथवा नऊने विभाज्य असेल इथे याची बेरीज अठरा आहे जे की तीन आणि नऊ दोन्हीने विभाज्य आहे म्हणून संख्या चारशे अडुसष्ट सुद्धा तीन आणि नऊ दोन्हीने विभाज्य आहे हे सगळ्या संख्यांसाठी सुद्धा सत्य आहे अशाच प्रकारे अंकांची बेरीज करून तीन अथवा नऊची विभाज्यता बघू शकतो चला या कसोट्यांना आपण व्यापक रूपामध्ये बघूया समजा आपण एक संख्या अशा प्रकारे घेतली ज्यामध्ये ए एकक स्थानी बी दशक स्थानी सी शतकस्थानी अंक आहे आणि हे बिंदू आपल्याला सांगतात की सीच्या डावीकडे आणखी अंक असू शकतात याचाच अर्थ असा आहे की आपण ही संख्या अशा प्रकारे लिहू शकतो आपण शंभर सीला नव्याण्णव सी अधिक सी लिहू शकतो तसेच अशाच प्रकारे आपण दहा बीला नऊ बी अधिक बी अशा प्रकारे लिहू शकतो अशा प्रकारे आपण ही संख्या अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो बेरजेच्या क्रमनिरपेक्षता गुणधर्माचा आणि साहचर्य गुणधर्माचा उपयोग करून याचा क्रम बदलून अशा प्रकारे गट बनवू हा गट संख्येतील अंकांची बेरीज दर्शवतो इथे या संख्यांमध्ये प्रत्येक संख्येचे अवयव नऊ आहेत म्हणून या सर्व संख्या तीन आणि नऊने ने विभाज्य आहेत म्हणूनच ही संख्या फक्त त्या स्थितीमध्ये तीन अथवा नऊने ने विभाज्य होईल जेव्हा अंकांची बेरीज तीन अथवा नऊ ने विभाज्य असेल आता तुम्हाला हे कळाले असेल की तीन आणि नऊची विभाज्यता संख्येच्या सर्व अंकांच्या बेरीजेवर का अवलंबून असते आज आपण शिकलो नऊ आणि तीनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ आणि तीनच्या विभाज्यतेशी संबंधित काही उदाहरणे बघू